नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा मुख्य परीक्षा 2018 सामान्य अध्ययन पेपर 2 मधील भाग 3 म्हणजे आपण या अगोदर 2 भाग बनवलेले आहेत 50-50 प्रश्नाचे. आज आपण हा तिसरा भाग बनवत आहोत. याच्यामध्ये आपण कायद्या संदर्भात जे आपल्याला प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, या अगोदरचे 2 व्हिडिओ जे मी आपल्या चॅनेलवर म्हणजे PB मोर सागरेवाला या चॅनल आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत ते जरूर बघावे मित्रांनो. त्याच्यानंतर हा आता आपण भाग तिसरा म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 2 जे काय कायद्यासंदर्भात आपल्याला जे कायदे दिलेले आहेत त्या कायद्यांवर जे प्रश्न आलेले आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया मग. प्रश्न क्रमांक 1, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध नियमाअंतर्गत विशेष अधिकारी म्हणून टिंबटिंबच्या पेक्षा कमी दर्जाचे अधिकाऱ्यांची नेमणूक करता येत नाही. 1. जिल्हा दंडाधिकारी 2, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी 3, जिल्हा न्यायाधीश 4, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बरोबर. अशा प्रकारे हा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी. मित्रांनो, इथं अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्यूल ट्राईब्स. अशा प्रकारे हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये नियमाअंतर्गत विशेष अधिकारी म्हणून टिंबटिंबच्या पेक्षा कमी दर्जाचे अधिकाऱ्यांची नेमणूक करता येत नाही. मग इथं उत्तर आहे ते अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारीपेक्षा कमी दर्जाचे अधिकाऱ्यांची नेमणूक करता येत नाही. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1990 कलम टिंबटिंबमध्ये विशेष न्यायालयाची व्याख्या दिलेली आहे. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत 2(1)(d), 4(2)(1)(f). तर मित्रांनो, इथं आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, व्याख्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बरोबर. तर शक्यतो जे आपले कायदे आहेत त्याच्यामध्ये 2 जे कलम असतं त्याच्यामध्ये व्याख्या ह्या दिलेल्या असतात बरोबर. पण आपल्याला इथं जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायानुसार इथं आपण आता त्या प्रश्नाचं उत्तर हे 3 पर्याय आहे 2(1) आणि (d). अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमातील कोणत्या तरतुदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम 438 वापर हा सदर अधिनियमातील कोणत्या तरतुदीनुसार सदर अधिनियमाअंतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तीस करता येणार नाही. पर्याय आपल्याला दिलेले आहेत 1 कलम 17, 2 कलम 18, 3 कलम 19, 4 कलम 20. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते कलम 18. आणि आपण इथं CRPC म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 438 दिलेलं आहे त्याची त्याबद्दल थोडक्यात बघूया. कलम 438, अटकेची आशंका वाटणाऱ्या व्यक्तीला जामीन मंजूर करण्यासाठी निर्देश. अशा प्रकारे ते कलम आहे ज्या व्यक्तीला अटकेसंदर्भात अटकेची आशंका वाटणाऱ्या व्यक्तीला जामीन मंजूर करण्यासाठी निर्देश या संदर्भात ते कलम आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम या संदर्भात पुढील गोष्टींचा विचार करा आणि कलम 3 प्रमाणे अत्याचार घडला आहे किंवा नाही ते सांगा. आपल्याला इथं 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान बघूया. अ या गावातील अनुसूचित जातीच्या सर्व लोकांनी गावाच्या अमागासवर्गीय शाळा मास्तरला कारणाशिवाय मारहाण करून त्याला गावाबाहेर काढले व त्याचे घर जाळले. ब किसन या अनुसूचित जातीच्या केस कर्तनालयाच्या पांडूचे केस कापण्यास
तो अनुसूचित जमातीचा आहे म्हणून नकार दिला आणि त्याला मारून दुकानाबाहेर काढले. पर्यायी उत्तरे आहेत इथं आपल्याला दिलेले आहेत. तर विधान काय दिलेले आहेत, प्रश्न काय विचारला तो एकदा आपण पुन्हा बघूया. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम या संदर्भात पुढील गोष्टींचा विचार करा आणि कलम 3 प्रमाणे अत्याचार घडला आहे किंवा नाही ते सांगा. अ या गावातील अनुसूचित जातीच्या सर्व लोकांनी गावाच्या अमागासवर्गीय शाळा मास्तरला कारणाशिवाय मारहाण करून त्याला गावाबाहेर काढले व त्याचे घर जाळले. इथे काय दिलंय आपल्याला, अमागासवर्गीय शाळा मास्तरला कारणाशिवाय मारहाण करून त्याला गावाबाहेर काढले व त्याचे घर जाळले. बरोबर, विधान हे ए आहे आणि विधान ब आहे ते किसन या अनुसूचित जातीच्या केस कर्तनालयाच्या पांडूचे केस कापण्यास तो अनुसूचित जमातीचा आहे म्हणून नकार दिला आणि त्याला मारून दुकानाबाहेर काढले. पर्याय उत्तरे आहेत, अ मध्ये अत्याचार आहे, ब मध्ये नाही. दोन नंबर, अ मध्ये अत्याचार नाही, ब मध्ये आहे. तीन नंबर, अ आणि ब दोन्हीमध्ये अत्याचाराचा गुन्हा घडला आहे. चार नंबर, अ आणि ब दोन्ही उदाहरणातील वरील कायदेप्रमाणे शिक्षेस पात्र अत्याचार घडलेला नाही. बरोबर, तर इथं आपल्याला जी उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे ते अ या मागासवर्गीय अ या गावातील अनुसूचित जातीच्या सर्व लोकांनी गावाच्या अमागासवर्गीय बरोबर अमागासवर्गीय शाळा मास्तरला कारणाशिवाय मारहाण करून त्याला गावाबाहेर काढले व त्याचे घर जाळले. बरोबर, तर इथं हे विधान आहे, त्या विधानामध्ये इथं शाळा मास्तर जे आहेत ते आपले हे आहेत अमागासवर्गीय शाळा मास्तरला अमागासवर्गीय शाळा मास्तरला कारणाशिवाय मारहाण करून त्याला गावाबाहेर काढले व त्याचे घर जाळले. इथं गुन्हा होत नाही कारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या कायद्यामध्ये अनुसूचित जातीतील व्यक्ती आणि अनुसूचित जमातीतील व्यक्ती यांनी हे गुन्हा करू शकत नाही. या कायद्याअंतर्गत जर त्यांनी आपसामध्ये हे केलं तर त्यांच्यावर तो गुन्हा होऊ शकत नाही, तर होत नाही. म्हणून इथं अनुसूचित जातीच्या सर्व लोकांनी हे विधान जे आहे ते चुकीचं आहे, इथं गावाबाहेर काढले हा इथं गुन्हा होत नाही. आणि ब किसन या अनुसूचित जातीच्या म्हणजे इथं जातीमध्ये हे पण गुन्हा होऊ शकत नाही, याच्यासाठी दुसरे जे असतात लोक त्या संदर्भात ते हे असतं. हा कायदा जो बनवलेला आहे तो SC आणि ST म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर अत्याचार होतात अत्याचार या अगोदर होतात म्हणून हा कायदा बनवलेला आहे. तर जाती आणि जमातीतील व्यक्तीमध्ये जर हे झालं, जाती आणि जमातीमधील व्यक्तीमध्ये जर अस्पृश्यता निवारण करण्यासाठी म्हणजेच केस कापण्यास, तर ते इथं अनुसूचित जातीचा असल्यामुळे ते अनुसूचित जाती संदर्भात हे होणार नाही, म्हणजे गुन्हा होऊ शकत नाही. दुकानात म्हणून नकार दिला आणि त्याला मारून बाहेर काढले. अनुसूचित जमातीतील असल्यामुळे अनुसूचित जातीतील असल्यामुळे गुन्हा होत नाही म्हणून इथं उत्तर आहे चार नंबर पर्याय, अ आणि ब दोन्ही उदाहरणात वरील कायद्याप्रमाणे शिक्षेस पात्र अत्याचार घडलेला नाही. कलम 3 अत्याचाराच्या अपराधासाठी शिक्षा अत्याचाराच्या अपराधासाठी शिक्षा कलम 3 अत्याचाराच्या अपराधासाठी शिक्षा 6 महिन्यापेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षेस व दर्भदंडास शिक्षेस पात्र असेल. अशा प्रकारे हे कलम 3 जे आहे ते इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5, माहिती अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद टिंबटिंबमध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कातच अंतर्भूत असून सदरचा हक्क टिंबटिंब असेल. 1 15 नागरिकांना, 2 21 सरकारी दप्तरांना, 3 19 1A नागरिकांना आणि 4 19 1 सरकारी अधिकाऱ्यांना. इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, माहिती अधिकार, माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद टिंबटिंबमध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कातच अंतर्भूत असून सदरचा हक्क टिंबटिंब असेल. तर 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, 19 1
19 कवसात 1 आणि कवसात ए नागरिकांना। इथं आपण थोडक्यात हे बघूया, माहिती अधिकार हा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे। अनुच्छेद कलम 1, सर्व नागरिकांना 2 भाषण व अभिव्यक्ती स्वतंत्र, बरोबर। 2 शांततापूर्वक व निशस्त्र एकत्र जमण्याच्या, 3 नंबर संस्था किंवा संघ स्थापन करणे, 4 नंबर भारताच्या प्रदेशात मुक्तपणे संचार करण्याचा, 5 नंबर भारताच्या कोणत्याही प्रदेशात भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा, आणि 6 नंबर कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणत्याही व्यवसाय किंवा धंदा करण्याचा हक्क आहे, बरोबर। इथं आपण हे जे कलम दिलं 19(1) त्या संदर्भात हे थोडक्यात इथं आपण माहिती बघितलेली आहे। भाषण व अभिव्यक्ती स्वतंत्र, अशा प्रकारे हे हा प्रश्न आपण बघितला आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया, कलम प्रश्न क्रमांक 6, माहिती अधिकाराचा कायदा आणि शासकीय गुप्यते अधिनियम या दोन्ही कायद्याच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा। अ, वरील दोन्ही कायद्यात परस्पर विरोधी तरतुदी आढळल्यास माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी लागू होतील। ब, दोन्ही कायद्याच्या अंतर्गत हेरगिरी करणे आणि हेराला आसरा देणे या गुन्ह्यासाठी तरतूद केलेली आहे। अ बरोबर ब चूक, 2 नंबर अ चूक, ब बरोबर, 3 नंबर अ आणि ब दोन्ही विधाने चूक आहेत, 4 नंबर अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय, 1 नंबर पर्याय आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर, अ बरोबर आणि ब चूक। प्रश्न आपल्याला काय विचारलाय तो पुन्हा बघूया एकदा, माहिती अधिकाराचा कायदा आणि शासकीय गुप्यते अधिनियम या दोन्ही कायद्याच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा। तर पहिलं जे विधान आहे अ, वरील दोन्ही कायद्यात परस्पर विरोधी तरतुदी आढळल्यास माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी लागू होतील, बरोबर। शासकीय गुप्यते अधिनियम हा 1923 साली कायदा आलेला आहे आपल्या भारतामध्ये 1923 साली, आणि आपला माहिती अधिकार हा 2005 साली आलेला आहे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय। आता इथं आपण बघूया प्रश्न क्रमांक 7, जे आपल्याला जोड्या लावा म्हणून दिलेले आहेत, माहितीच्या अधिकाराच्या अनुषंगाने जोड्या लावा देश आणि माहिती अधिकार अधिनियम आपला जो स्थापन झालेला आहे कोणत्या वर्षी त्या संदर्भात इथं आपल्याला जोड्या लावा विचारलेला आहे। तर अ, युनायटेड किंगडम म्हणजे युकेला कधी आलेला आहे माहितीचा अधिकार, तर 1985 साली, आणि अमेरिकन संयुक्त राज्य म्हणजे USA 1946 साली आलेला आहे, आणि क, ऑस्ट्रेलियाला कधी आला आहे, तर 1982 साली, आणि ड, भारत म्हणजे आपण भारतामध्ये 2005 साली हा कायदा अस्तित्वात आलेला आहे। अशा प्रकारे या जोड्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये पहिलं जे आपल्याला देश दिलेला आहे तो युनायटेड किंगडम, तो कधी 1985 साली, ब, अमेरिकन संयुक्त राज्य हे 1946, आणि ऑस्ट्रेलिया 1982, आणि ड, भारत 2005 साली। आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत, ते प्रश्न क्रमांक 8, माहिती अधिकाराच्या कायद्यास अंतर्गत पुढीलपैकी त्रयस्थ व्यक्ती कोण। अ, भारताचा नागरिक, ब, भारताच्या नागरिक नसलेली व्यक्ती परंतु जिने माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला आहे। क, सार्वजनिक प्राधिकरण। पर्यायी उत्तरे आपल्याला इथे दिलेले आहेत 1, ब आणि क, 2, अ फक्त 3 वरीलपैकी सर्व, 4 नंबर वरीलपैकी नाही। उत्तर आहे पर्याय नंबर 1। आपण प्रश्न पुन्हा बघूया एकदा, माहिती अधिकाराच्या कायद्या अंतर्गत पुढीलपैकी त्रयस्थ व्यक्ती कोण। अ, ब आणि क हे आपल्याला विधानं दिलेले आहेत, त्याच्यामध्ये अ आहे ते भारताचा नागरिक, हे विधान चुकीचं आहे। 2 नंबर, भारताचा नागरिक नसलेली व्यक्ती परंतु जिने माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, आणि क, सार्वजनिक प्राधिकरण। अशा प्रकारे बरोबर उत्तर आहे ते 1, ब आणि क, त्रयस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांनी अर्ज केलेला आहे ती त्रयस्थ व्यक्ती, उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय। आता आपण पुढचा प्रश्न बघूया, आता आपला कायदा आहे तो नागरी हक्क संरक्षण अधिनियम, या अगोदर आपण बघितले ते माहिती अधिकार आणि अनुसूचित जाती, माहिती अधिकार आणि अनुसूचित
जनजाति, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती या संदर्भात जे कायदे आहेत त्याच्यावर आपण प्रश्न बघितले. आता आपला कायदा आला आहे तो नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम टिंबटिंबनुसार राज्य शासनाला सामुदायिक द्रवदंड बसवण्याची शक्ती प्रदान करण्यात आलेली आहे. इथं आपल्याला कलम दिलेले आहेत ते प्रश्न काय विचारला आहे की नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम टिंबटिंबनुसार राज्य शासनाला सामुदायिक द्रवदंड बसवण्याची शक्ती प्रदान करण्यात आली आहे. कलम एक पर्याय आहेत एक, कलम नऊ, दोन दुसरा पर्याय आहे कलम दहा, तिसरा आहे 10C आणि 4 नंबरवरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय 10C. बरोबर, सी म्हणजेच क, मराठीमध्ये आपण सी म्हणजेच क. आता आपण त्या कलमाची थोडक्यात त्या कलमामध्ये काय दिलेलं आहे ते आपण इथं आता थोडक्यात बघूया. कलम 10 क, एखाद्या क्षेत्रातील रहिवासी या अधिनियमाखालील कोणत्याही शिक्षापात्र अपराधामध्ये निबद्ध म्हणजे सामील आहेत किंवा असा अपराध करण्यास ते अपप्रेरणा देत आहेत किंवा असा अपराध करण्यामध्ये निबद्ध म्हणजे सामील असलेल्या व्यक्तींना ते आसरा देत आहेत किंवा अपराध्याला शोधून काढण्यासाठी किंवा त्याची धरपकड करण्यासाठी आपल्या सर्व शक्तीनिशी सहाय्य देण्यास कसूर करत आहेत किंवा असा अपराध घडल्याबाबतचा महत्त्वाचं जे काय आहे माहिती ती दडपून टाकत आहेत याबद्दल जर विहित पद्धतीने चौकशी केल्यानंतर राज्य शासनाची खात्री पटली तर राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असा रहिवाशांवर सामुदायिक द्रवदंड बसवून असा द्रवदंड भरण्यास पात्र असतील अशा रहिवाशांमध्ये अशा द्रवदंड सविभाजन करू शकेल आणि अशा रहिवाशांपैकी प्रत्येकाची राज्य शासनाच्या मते जितकी ऐपत असेल त्यानुसार असे सविभाजन करण्यात येईल आणि असे कोणतेही सविभाजन करताना राज्य शासन अशा द्रवदंडाचा एखादा अंश एखाद्या हिंदू अविभक्त कुटुंबाने द्यायचा म्हणून नेमून देऊ शकेल. अशा प्रकारे हे कलम 10 जे आहे, कलम 10 क जे आहे म्हणजे 10C जे आहे त्या संदर्भात हे विश्लेषण आहे. तर विश्लेषण मित्रांनो आपल्याला समजून आलं इथं की एखाद्या क्षेत्रातील रहिवासी या अधिनियमाखालील कोणत्याही या अधिनियमाखाली म्हणजे कोणता नागरी आपला नागरी हक्क संरक्षण अधिनियम या अधिनियमाखाली एखाद्या व्यक्तीने जर अपराध केला असेल तर त्या व्यक्तीला पकडून देण्यासाठी म्हणजेच एखाद्या क्षेत्रातील रहिवासी या अधिनियमाखालील कोणत्याही शिक्षापात्र अपराधामध्ये निबद्ध म्हणजे सामील आहेत किंवा असा अपराध करण्यास ते अपप्रेरणा देत आहेत किंवा असा अपराध करण्यामध्ये निबद्ध म्हणजे सामील असलेल्या व्यक्तींना ते आसरा देत आहेत किंवा अपराध्याला शोधून काढण्यासाठी किंवा त्यांची धरपकड करण्यासाठी आपल्याला सर्व शक्तीनिशी सहाय्य देण्यास कसूर करत आहेत किंवा असा अपराध घडल्याबाबतचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे महत्त्वाचा पुरावा किंवा म्हणजे जे काय आहे ते दडपून टाकत आहेत याबद्दल जर विहित पद्धतीने चौकशी केल्यानंतर राज्य शासनाची खात्री पटली तर राज्य शासन हे शासकीय राजपत्र म्हणजे आपल्या गॅजेटनुसार याच्या अधिसूचनेद्वारे अशा रहिवाशांवर सामुदायिक द्रवदंड बसवून असा द्रवदंड भरण्यास पात्र असतील अशा रहिवाशांमध्ये असा द्रवदंड सविभाजन करू शकेल आणि अशा रहिवाशांपैकी प्रत्येकाची राज्य शासनाच्या मते जितकी ऐपत असेल त्यानुसार असे सविभाजन करण्यात येईल आणि असे कोणत्याही सविभाजन करताना राज्य शासन अशा द्रवदंडाचा एखाद्या अंश हा हिंदू अविभक्त कुटुंबाने द्यायचा म्हणून नेमून देऊ शकेल. परंतु या कलमाला पण परंतु आहेत त्याच्यामध्ये, परंतु एखाद्या रहिवाशाला सविभाजित करून दिलेल्या द्रवदंड त्याने पोटकलम 3 अन्वये एखादा विनंती अर्ज दाखल केला असल्यास त्याचा निकाल होईपर्यंत वसूल केला जाणार नाही. म्हणजे कलम 10
सी, दहा सी म्हणजे दहा क जे दिलेलं आहे त्याला पण परंतुक आहे. त्याच्यामध्ये परंतुकामध्ये आपल्याला काय दिलं आहे की एखाद्या रहिवाशाला सविभाजित करून दिलेला द्रवदंड जो आहे त्याने पोटकलम तीन अन्वये एखादा विनंती अर्ज दाखल केला असल्यास त्याचा निकाल होईपर्यंत जो द्रवदंड दिलेला असेल तो द्रवदंड जो आहे तो वसूल करता येणार नाही. परंतु या संदर्भात आपल्याला माहिती जी आहे ती दवंडी पिटवून नाराज व्यक्ती सूट मिळवण्यासाठी किंवा आदेशात फेरबदल करण्यासाठी राज्य शासनाकडे किंवा ते शासन याबाबत विनिर्दिष्ट करील अशा अन्न प्राधिकरणाकडे विहित कालावधीत विनंती अर्ज दाखल करता येईल. फी त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. ख वाजवी संधी प्राधिकरणास योग्य वाटेल तसा आदेश काढेल, परंतु या कलमाखाली सूट दिलेली किंवा कमी केलेली द्रवदंडाची रक्कम अन्न कोणत्याही व्यक्तीकडून वसूल केली जाणार नाही. आणि पोटकलम एक खाली एखाद्या क्षेत्रातील रहिवाशांवर बसवलेला एकूण द्रवदंड तेवढा मर्यादेपर्यंत कमी करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल. अशा प्रकारे त्याच्यामध्ये जे कलम दहा क आहे ते त्याच्या संदर्भात आपण बघितलं. पण कलम दहा ख म्हणजेच वाजवी संधी प्राधिकरणास योग्य वाटेल तसा आदेश काढेल, परंतु या कलमाखाली सूट दिलेली दिलेल्या किंवा कमी केलेल्या द्रवदंडाची रक्कम अन्न कोणत्याही व्यक्तीकडून वसूल केली जाणार नाही. आणि पोटकलम एक खाली एखाद्या क्षेत्रातील रहिवाशांवर बसवलेला एकूण द्रवदंड तेवढ्या मर्यादेपर्यंत कमी करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल. आता इथं आपल्याला चार नंबर जे पोटकलम तीनमध्ये काही अंतर्भूत असले तरी राज्य शासन या कायद्याअंतर्गत शिक्षापात्र अशा कोणत्याही गुन्ह्यास बळी पडलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या मते जी पोटकलम एकमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तीवर्गात मोडत नाही अशा कोणत्याही व्यक्तीला पोटकलम एक खाली बसवलेल्या सामुदायिक द्रवदंड किंवा त्याचा कोणताही भाग भरण्यास दायित्वापासून सूट देऊ शकेल. बरोबर, इथं जो सामुदायिक द्रवदंड आहे तो कोण सूट देऊ शकतं? तर विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तीवर्गात मोडत नाही अशा कोणत्याही व्यक्तीला पोटकलम एक खाली बसवलेल्या सामुदायिक द्रवदंड किंवा त्याचा कोणताही भाग भरण्यास दायित्वापासून सूट देऊ शकेल. बरोबर. आणि पाच, कोणत्याही व्यक्तीने हिंदू अविभक्त कुटुंबसुद्धा भरणा करावयाच्या द्रवदंडाचा अंश म्हणून जणू काही दंडाधिकाऱ्यांनी बसवलेला द्रवदंड असावा, त्याप्रमाणे तो न्यायालयाने बसवलेल्या द्रवदंडाच्या वसुलीप्रमाणे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 1974चा दुसरा आहे कायदा तो याद्वारे उपबंधित केलेल्या पद्धतीने वसूल करता येईल. तर अशा प्रकारे आपण इथं हे जे आपल्याला कलम 10 सी दिलेलं आहे त्या संदर्भात आपण हे माहिती बघितली. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम 10 क नुसार राज्य शासनाला सामुदायिक द्रवदंड बसवण्याची सक्ती प्रदान करण्यात आलेली आहे. बरोबर, 10 क नुसार, कलम 10 क नुसार त्याचं आपण हे विश्लेषण बघितलं. मित्रांनो, परत एकदा मी वाचतोय 10 क. एखाद्या क्षेत्रातील रहिवासी या अधिनियमाखाली कोणत्याही शिक्षापात्र अपराधामध्ये निबद्ध म्हणजे समावेश असे आहेत किंवा असा अपराध केला ते अपप्रेरणा देत आहेत, असा अपराध करण्यास ते अपप्रेरणा देत आहेत किंवा असा अपराध करण्यामध्ये निबद्ध असलेल्या व्यक्तींना ते आसरा देत आहेत किंवा अपराध्याला शोधून काढण्यासाठी किंवा त्यांची धरपकड करण्यासाठी आपल्या सर्व शक्तीनिशी सहाय्य देण्यास कसूर करत आहेत किंवा असा अपराध घडल्याबाबतचा महत्त्वाचा पुरावा दडपून टाकत आहेत, म्हणजे महत्त्वाचं जे काय आहे ते दडपून टाकत आहेत. याबद्दल जर विहित पद्धतीने चौकशी केल्यानंतर राज्य शासनास खात्री पटली तर राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या रहिवाशांवर सामुदायिक द्रवदंड बसवून असा द्रवदंड भरण्यास पात्र असतील. अशा रहिवाशामध्ये असा द्रवदंड हा सविभाजित करू शकेल आणि अशा रहिवाशांपैकी प्रत्येकाची राज्य शासनाच्या मते जितकी ऐपत असेल त्यानुसार असे सविभाजन करण्यात
येईल आणि असे कोणतेही संविभाजन करताना राज्य शासन अशा द्रवदंडाचा एखादा अंश एखाद्या हिंदू अविभक्त कुटुंबाने द्यायचा म्हणून नेमून देईल देऊ शकेल, परंतु एखाद्या रहिवाशाला संविभाजित करून दिलेला द्रवदंड त्याने पोटकलम तीन इथं आपण खाली वाचणारच आहोत, अन्वये एखादा विनंती अर्ज दाखल केला असल्यास त्याचा निकाल होईपर्यंत वसूल केला जाणार नाही. बरोबर, तर या संदर्भात दवंडी पिटवून माहिती द्यायची आहे त्या भागातील रहिवाशांना. आणि आपलं पोटकलम तीन जे आहे ते नाराज व्यक्ती सूट मिळवण्यासाठी किंवा आदेश फेरबदल करण्यासाठी राज्य शासनाकडे किंवा ते शासन याबाबत विनिर्दिष्ट करील अशा अन्न प्राधिकरणाकडे विहित कालावधीत विनंती अर्ज दाखल करता येईल. त्यासाठी फी आकारली जाणार नाही. ख, आता आपण इथं 10 ख हे बघणार आहोत. वाजवी संधी प्राधिकरणास योग्य वाटेल तसा आदेश काढेल, परंतु या कलमाखाली सूट दिलेली किंवा कमी केलेली द्रवदंडाची रक्कम अन्न कोणत्याही व्यक्तीकडून वसूल केली जाणार नाही. आणि पोटकलम एक खाली एखाद्या क्षेत्रातील रहिवाशांवर बसवलेला एकूण द्रवदंड तेवढ्या मर्यादेपर्यंत कमी करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल. आता 4 नंबर आहे पोटकलम, त्याच्यामध्ये आपण बघूया. पोटकलम 3 मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी राज्य शासन या कायद्याअंतर्गत शिक्षापात्र अशा कोणत्याही गुन्ह्यास बळी पडलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या मते जी पोटकलम 1 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तीवर्गात मोडत नाही अशा कोणत्याही व्यक्तीला पोटकलम 1 खाली बसवलेला सामुदायिक द्रवदंड किंवा त्यांचा कोणताही भाग भरण्याच्या दायित्वापासून सूट देऊ शकेल. 5. कोणत्याही व्यक्तीने हिंदू अविभक्त कुटुंबसुद्धा भरणा करावयाच्या द्रवदंडाचा अंश म्हणजे जणू काही दंडाधिकाऱ्यांनी बसविलेला द्रवदंड असावा, त्याप्रमाणे तो न्यायालयाने बसवलेल्या द्रवदंडाच्या वसुलीसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1974 चा दुसरा कायदा म्हणजे 1974 साली जो बनवलेला आहे तो दुसरा कायदा याद्वारे उपबंधित केलेल्या पद्धतीने वसूल करता येईल. जो काय इथं राज्य शासन सामुदायिक दंड बसवणार तो कसा वसूल करण्यात येईल, तर तो CRPC म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 याद्वारे उपबंधित केलेल्या पद्धतीने वसूल करता येईल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 कायद्याअंतर्गत दुकानाचा अर्थ दिलेला आहे इथे आपल्याला. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 कायद्याअंतर्गत दुकान या शब्दाचा अर्थ काय, म्हणजे हे जे आहे दुकानाची व्याख्या जी दिलेली आहे ती आपल्या इथं खाली विचारलेली आहे. तर अ, येथे घाऊक माल विकला जातो. ब, येथे किरकोळ माल विकला जातो अशी जागा. क, फेरीवाला किंवा विक्रेता यांच्याकडून अथवा फिरते वाहन किंवा गाडी यामधून जिथे माल विकला जातो असे स्थान. ड, धुलाई घर. योग्य उत्तरे निवडा. 1, पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत अ आणि ब, 2 अ ब आणि ड, 3 नंबर अ ब आणि क, 4 नंबर वरील सर्व. तर मित्रांनो, जे आपलं 2 नंबर कलम आहे त्याच्यामध्ये या संदर्भात व्याख्या दिलेली आहे. आणि आपण 2019 साली जी आपली जी मुख्य परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये या कलमावरच प्रश्न विचारलेला होता. तर त्याच्या संदर्भात आपण तिथं सविस्तर त्या भागामध्ये तो भाग 3 2019 सामान्य ज्ञान पेपर 2 याची जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्नाचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4. इथं काय आपल्याला विचारलं आहे, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 कायद्याअंतर्गत दुकानाचा अर्थ काय. बरोबर, अ, येथे घाऊक माल विकला जातो. बरोबर, ब, येथे किरकोळ माल विकला जातो अशी जागा, हे पण बरोबर. क, फेरीवाला किंवा विक्रेता यांच्याकडून अथवा फिरते वाहन किंवा गाडी यांच्यामधून येथे माल विकला जातो असे स्थान, हे पण बरोबर. आणि ड, धुलाई घर, हे पण बरोबर. अशा प्रकारे हे जे पर्याय आहेत
ते चार वरीलपैकी सर्व बरोबर। प्रश्न क्रमांक 11, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 मधील कलम 15 नुसार कोणाला अपराधाची दखल घेऊन खटला चालवण्याचा अधिकार आहे? एक, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, दोन नंबर सत्र न्यायालय, तीन नंबर पोलीस अधीक्षक, चार नंबर वरील पैकी कोणीही नाही। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक नंबर, पर्याय क्रमांक एक, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी। तर आपण थोडक्यात आता कलम 15 संदर्भात माहिती बघूया। कलम 15 एक, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 1974चा 2 यात काहीही अंतर्भूत असले तरी या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला प्रत्येक अपराध दखलपात्र असेल आणि किमान 3 महिन्याहून जास्त असेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल असा अपराध खेरीज करून एरवी अशा प्रत्येक अपराधाबाबत उक्त संहितेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पद्धतीनुसार प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकाऱ्याला किंवा महानगर क्षेत्रात महानगर दंडाधिकाऱ्याला संक्षिप्त संपरीक्षण करता येईल। दोन नंबर, लोकसेवक त्याने त्याचे पदीय कर्तव्य पार पाडत असताना किंवा त्याला ते पार पाडण्याचे अभिप्रेत असताना त्याने या अधिनियमाखालील शिक्षापात्र असलेल्या अपराधाला अपप्रेरणा देण्याचा गुन्हा केला आहे असे अभिकथन करण्यात आले असेल तेव्हा कोणतेही न्यायालय, बरोबर, इथं कोणतेही न्यायालय, अ, संघराज्याच्या कारभारासंबंधित नेमलेल्या व्यक्तीच्या बाबतीत केंद्र शासनाची, ब, एखाद्या राज्याच्या कारभारासंबंधात नेमलेल्या व्यक्तीच्या बाबतीत राज्य शासनाची पूर्व मंजुरी घेतल्याखेरीज अशा अपप्रेरणेच्या अपराधाची दखल घेतली जाणार नाही, दखल घेणार नाही, बरोबर। अशा प्रकारे इथं हे जे कलम 15 आहे त्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे। मित्रांनो, इथं प्रश्न समजून हे आपल्याला बेसिक नॉलेजसाठी पण महत्त्वाचं आहे। नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 कलम 15 नुसार कोणाला अपराधाची दखल घेऊन खटला चालवण्याचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते एक, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी। अशा प्रकारे आपण कलम 15 संदर्भात आपण माहिती बघितली, परंतु पुन्हा एकदा बघूया आपण कलम 15, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चा 2, बरोबर, यात काहीही अंतर्भूत असले तरी या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेल्या प्रत्येक अपराध हा दखलपात्र असेल आणि किमान 3 महिन्याहून जास्त असेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल असा अपराध खेरीज करून एरवी अशा प्रत्येक अपराधाबाबत उक्त संहितेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पद्धतीनुसार प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकाऱ्याला किंवा महानगर क्षेत्रात महानगर दंडाधिकाऱ्याला संक्षिप्त सपरीक्षा करता येईल, बरोबर। आणि यामधील पोटकलम 2 आहे ते बघूया आपण, लोकसेवक त्याचे पदीय कर्तव्य पार पाडत असताना किंवा त्याला ते पार पाडण्याचे अभिप्रेत असताना, हे मी आपल्या माहितीसाठी घेतलेलं आहे, किंवा आपले जे लोकसेवक असतात, बरोबर, तर त्यांच्या संदर्भात काय तरतूद आहे त्याच्या माहितीसाठी मी हे पोटकलम 2 घेतलेलं आहे। लोकसेवक त्याचे पदीय कर्तव्य पार पाडत असताना किंवा त्याला ते पार पाडण्याचे अभिप्रेत असताना त्याने या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेल्या अपराधाला अपप्रेरणा देण्याचा गुन्हा केला आहे असे अभिकथन करण्यात आले असेल तेव्हा कोणतेही न्यायालय, अ, संघराज्याच्या कारभारासंबंधित नेमलेल्या व्यक्तीच्या बाबतीत केंद्र शासनाची परवानगी घेणार आणि ब, एखाद्या राज्याच्या कारभाराच्या संबंधात नेमलेल्या व्यक्तीच्या बाबतीत राज्य शासनाची पूर्व मंजुरी घेतल्याखेरीज अशा अपप्रेरणेच्या अपराधाची दखल घेणार नाही। अशा प्रकारे हे आपल्या अधिक माहितीसाठी म्हणून मी हे इथं घेतलेलं आहे। आता आपण पुढचा जो कायदा आहे सायबर संदर्भात त्याच्याकडे बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 12, सायबर अपिलेट ट्रिब्युनलच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड कोण करतात? एक, भारताचे राष्ट्रपती, दोन राज्याचे राज्यपाल, तीन भारताचे पंतप्रधानांच्या सल्ल्याने केंद्र सरकार, चार नंबर भारताचे सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने केंद्र सरकार। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते चार नंबर पर्याय, भारताचे जे सरन्यायाधीश असतात त्यांच्या सल्ल्याने केंद्र
शासन त्याचं हे करत असतं, नियुक्ती करत असते. तर प्रश्न विचारला आहे तो सायबर एपिलेट ट्रिब्युनलच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड कोण करतात? तर पर्याय क्रमांक 4 भारताचे सरन्यायाधीश संघाच्या सल्ल्याने केंद्र सरकार. बरोबर. आता आपण प्रश्न क्रमांक 13 अ आणि ब चा इथं विधान दिलेलं आहे, म्हणजे उदाहरण दिलेलं आहे. अ आणि ब चा ईमेल आय डी हॅक करून सीची बदनामी केली तर अ ने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत कोणता गुन्हा केला? 1 ईमेल बॉम्बिंग, 3 नंबर आयडेंटिटी थेफ्ट, 3 नंबर ईमेल फ्रॉड, 4 नंबर ईमेल स्पूलिंग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर ईमेल स्पूलिंग. पुढचा प्रश्न आहे तो माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम टिंबटिंबमध्ये सायबर दहशतवादी शिक्षेची तरतूद केलेली आहे. 1 66B, 2 66C, 3 66F, 4 नंबर वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय 66F. आणि आता पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 15 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 2 टिंबटिंबनुसार ॲसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम म्हणजेच डिजिटल सहीसाठी प्रायव्हेट की आणि डिजिटल सहीची पडताळणी करण्यासाठी पब्लिक की यांचा समावेश असलेल्या सिक्युअर की पेअर पद्धती होय? 1 पर्याय इथे आपल्याला दिलेले आहेत 1F, 2E, 3 नंबर H, 4 नंबर G. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते पर्याय नंबर 1F. हा जो प्रश्न आहे या हा प्रश्न म्हणजेच या प्रश्न हा प्रश्न आहे त्याचा सन 2019 जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये पण हा प्रश्न आलेला आहे. माहिती तंत्रज्ञान 2000 कलम 2F नुसार ॲसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम म्हणजेच डिजिटल सहीसाठी प्रायव्हेट की आणि डिजिटल सहीची पडताळणी करण्यासाठी पब्लिक की यांचा समावेश असलेली सिक्युअर की पेअर पद्धती होय? तर याचं उत्तर आहे ते बरोबर A. आता प्रश्न क्रमांक आपण 16 बघूया. आता आपला कायदा जो आहे तो बदललेला आहे. कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्काची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केलेले आहे? 1 व्हिएना अकॉर्ड, 2 नंबर बीजिंग डिक्लेरेशन, 3 नंबर प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन 1995, 4 नंबर वरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते वरील सर्व. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 17 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद टिंबटिंबमध्ये अटक व नजरकैद देच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. 1 पर्याय 1 कलम 20 अनुच्छेद 20, 2 नंबर अनुच्छेद 21, 3 अनुच्छेद 22, 4 नंबर अनुच्छेद 21A. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण इथं आता थोडक्यात माहिती बघू. हे जे इथं आपल्याला अनुच्छेद दिलेले आहेत हे महत्त्वाचे आहेत, त्याच्या संदर्भात आपण माहिती बघूया. कलम 20 अपराध्याच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. जे कृत अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही. तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असेल त्यापेक्षा अधिक शिक्षेस ती पात्र ठरली जाणार नाही. 2 नंबर आहे एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालविला जाणार नाही आणि तिला शिक्षा केली जाणार नाही. 3 नंबर कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे हक्क. बरोबर. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. आणि कलम 21A शिक्षणाचा हक्क. राज्य 6-14 वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यास विधीद्वारा निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणातील तरतूद करतील. आता आपण प्रश्न क्रमांक 18 बघणार. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 नुसार जोड्याला वा कलम आणि व्याख्या. कलम 2(1) आणि क हे मानवी हक्क संरक्षण अधिनियमासंदर्भात आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2(क) याच्यामध्ये
व्याख्या दिलेली आहे ती आयोगाची व्याख्या आहे, आणि 2(1) आणि ड ह्याच्यामध्ये मानवी हक्क या संदर्भात व्याख्या आहे. 2(1)(1) आणि अ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोग याच्या संदर्भात व्याख्या दिलेली आहे. आणि 4(2)(1) आणि (ई) याच्यामध्ये मानवी हक्क न्यायालय अशी इथं व्याख्या दिलेली आहे. तर इथं आपण ह्या जोड्या ज्या आहेत त्या जुळवूनच दिलेल्या आहेत. आता प्रश्न क्रमांक 19 बघूया. 1A क्रायपाक या दाव्यामध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता? 1 आर्थिक पक्षपात, 2 वैयक्तिक पक्षपात, 3 नंबर आहे ते विषयाबाबत पक्षपात, 4 नंबर वरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय, वैयक्तिक पक्षपात. आता पुढचा प्रश्न आहे 20. पत्नी, मुलंबाळं आणि पालक यांना निर्वाह रक्कम देण्यासंदर्भात कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे? हा प्रश्न 2019 मुख्य परीक्षेमध्ये पण आलेला आहे. तर इथं आपण जे विश्लेषण केलेलं आहे ते प्रथम 2019 जी मुख्य परीक्षा आहे त्या पेपरचं आपण पहिलं विश्लेषण केलेलं आहे. आणि आताही आपण विश्लेषण करतो आहे ते 2018 यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्याच्या संदर्भात आपण विश्लेषण करत आहोत, म्हणजे प्रश्न बघत आहोत. हे प्रश्न का बघायचे? तर आपल्याला परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात त्याच्या संदर्भात आपल्याला समजावं, आणि त्यानुसार मग आपण अभ्यास करण्यासाठी आपल्याला अभ्यास करायला आपल्याला जे कशाप्रकारे आपण अभ्यास करावा त्या संदर्भात आपल्याला समजावं म्हणून हा एक आपला छोटासा प्रयत्न आहे. मित्रांनो, आपल्याला इथं पर्याय दिलेले आहेत कलम 122 फौजदारी प्रक्रिया संहिता, 2 नंबर आहे कलम 125 फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम 3 नंबर आहे कलम 127 फौजदारी प्रक्रिया संहिता, 4 नंबरवरील पैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय 125 हे जे कलम आहेत त्या संदर्भात त्याचं हे दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ही व्याख्या दिलेली आहे. आणि त्या संदर्भात पत्नी, मुलंबाळं आणि पालक यांना निर्वाह रक्कम देण्यासंदर्भात कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ते कलम 125 फौजदारी प्रक्रिया संहिता. आणि फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये प्रकरण 90 आहे, आणि त्याच्यामध्ये कलम 126 जे दिलेले आहेत ती कार्यपद्धती आहे, कलम 127 आहे ते भत्ता कमी अधिक करणे, आणि कलम 128 जे आहे इथं कलम ते हे केलेलं नाही ते आहे ते निर्वाह खर्चाच्या आदेशाची अंमलबजावणी. अशा प्रकारे इथं हे आपण थोडक्यात बघितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण कलम 21 पुढील सिद्धांताचा विचार करा. अ अल्ट्रा व्हायरस, ब ओडी अल्ट्रेम पोट्रेम, क डेलीगेट्स नॉन पोस्टेड डेलीगेर, ड नेमो जुडेक्स इन क्वाझा सुआ. यापैकी कोणते सिद्धांत हे नैसर्गिक न्यायतत्वाच्या संदर्भात आहेत? 1 नंबर पर्याय नंबर 1 अ आणि क, 2 नंबर ब आणि ड, 3 नंबर अ ब आणि क, 4 नंबर वरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते ब आणि ड. ब काय आहे? तर ओडी अल्ट्रेम पोट्रेम, आणि ड आहे ते नेमो जुडेक्स इन क्वाझा सुआ. अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघितला. आता पुढचा प्रश्न आहे तो भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम 6 संक्षिप्त स्वरूपात चालवलेल्या एखाद्या खटल्यामध्ये विशेष न्यायाधीश किती कालावधीच्या तुरुंगवासाच्या शिक्षेस आदेश पारित करू शकतात? पर्याय आहे 1 महिना, दुसरा 2 नंबर पर्याय आहे 3 महिने, 3 नंबर 6 महिन्यापेक्षा कमी, 4 नंबर 1 वर्षापेक्षा जास्त नसलेला. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 1 वर्षापेक्षा जास्त नसलेला. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23 कार्यालयीन गुप्ततेचा अधिनियम 1923 नुसार माहिती उघड केल्यास अपराधाची सजा कोणाला होते? 1 कार्यालयीन माहिती उघड करणाऱ्यास, 2 नंबर कार्यालयीन माहिती स्वीकारण्यास, 3 नंबर वरीलपैकी कोणालाही नाही. तर इथं उत्तर आहे बरोबर उत्तर आहे ते 1 आणि 2 वरील दोघांनाही, वरील दोघांनाही, म्हणजे कार्यालयीन माहिती उघड करणाऱ्यास पण होणार आणि कार्यालयीन माहिती स्वीकारण्यास स्वीकारणारा जो असेल त्याला पण होणार. आता प्रश्न क्रमांक 24 खालील कशामध्ये प्रशासन कायद्याचे मूळ आहे?
पर्याय आहेत एक राज्यघटना, दोन आहे कायदे, तीन नंबर आहे केस कायदा, चार नंबर वरील सर्व। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते वरील सर्व। प्रश्न क्रमांक 25 आपण आता इथे बघणार आहोत, जोड्या लावा संदर्भात आहेत। प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अनुषंगाने जोड्या लावा अधिनियम आणि प्रशासकीय न्यायाधिकरण। एक, औद्योगिक वाद अधिनियम 1947 हे प्रशासकीय न्यायाधिकरण आहे, ते कामगार न्यायाधिकरण। आणि दोन नंबर, भारतीय आयकर अधिनियम 1961 हे अपील न्यायाधिकरण आहे, अपील न्यायाधिकरण। तीन नंबर, लोक प्रतिनिधी अधिनियम 1951 हे निवडणूक न्यायाधिकरण आहे। आणि चार नंबर आहे ते कंपनी अधिनियम 1956 हे केंद्र शासनचं प्रशासकीय न्यायाधिकरण आहे। अशा प्रकारे आपण जोड्या बघितल्या। आता प्रश्न क्रमांक आपण 26 बघूया। पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मधील प्रकरण 3 मधील कलम टिंबटिंब ते टिंबटिंब मध्ये पर्यावरणाचे प्रदूषणापासून संरक्षण, नियंत्रण व निर्मूलन याबाबत तरतुदींचा समावेश आहे। इथे पर्याय आपल्याला दिलेले आहेत 1, 9, 20, 2, 8 ते 19, 3, 18 ते 22, 4 नंबर पर्याय आहे तो 7 ते 17। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय 7 ते 17। तर प्रश्न आपण पुन्हा एकदा समजून घेऊया। पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मधील प्रकरण 3 बरोबर, प्रकरण 3 मधील कलम टिंबटिंब ते टिंबटिंबमध्ये पर्यावरणाचे प्रदूषणापासून संरक्षण, नियंत्रण व निर्मूलन याबाबतच्या तरतुदींचा समावेश आहे। ते कलम 7 पासून ते कलम 17 पर्यंत आपण ते थोडक्यात बघूया। कलम 7 आहे ते पर्यावरणीय प्रदूषकाचे उत्सर्जन। कलम 8 संरक्षक तरतुदीचे पालन करणे। कलम 9 विवक्षित प्रकरणात प्राधिकाऱ्यांना आणि अभिकरांना अशी माहिती पुरवणे। कलम 10 प्रवेश करण्याची आणि निरीक्षण करण्याची सक्ती। कलम 11 नमुना घेण्याची सक्ती व त्या संबंधात अनुसरावयाची कार्यपद्धती। कलम 12 पर्यावरण प्रयोगशाळा। आणि कलम 13 शासकीय विश्लेषक। आणि कलम 14 जे आहे ते शासकीय विश्लेषकांचे अहवाल। कलम 15 या अधिनियमाचे उपबंध आणि नियम, आदेश आणि निर्देश यांच्या उल्लंघनाबद्दल शास्ती। तर कलम 15 जे आहे ते यामध्ये हे शिक्षेसंदर्भात कलम आहे, म्हणून ते थोडक्यात आपण इथं त्याचं विश्लेषण केलेलं आहे। ते एक, जो कोणी या अधिनियमाच्या उपबंधाचे किंवा त्याखाली केलेल्या नियमाचे किंवा काढलेल्या आदेशाचे किंवा दिलेल्या निर्देशाचे अनुपालन करण्यात कसूर करील किंवा त्याचे उल्लंघन करील त्यास असा प्रत्येक कसुरीबद्दल किंवा उल्लंघनाबद्दल 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा 1,00,000 रुपयापर्यंत असू शकेल, किती 1,00,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची किंवा या दोन्ही शिक्षा देण्यात येतील, किंवा कसूर किंवा उल्लंघन चालू राहिले तर अशा पहिल्या कसुरीबद्दल किंवा उल्लंघनाबद्दल दोष सिद्धीनंतर किंवा कसूर किंवा उल्लंघन चालू राहिल्याच्या प्रत्येक दिवसागणिक 5,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या जादा द्रवदंडाची शिक्षा दिली जाईल। आणि 2 पोटकलम 2 दिलेले आहेत। पोटकलम 1 मध्ये निर्देशलेल्या कसूर किंवा उल्लंघन दोष सिद्धीपासून 1 वर्षीच्या कालावधीनंतर ही चालू राहिले तर अपराधास 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल। तर मित्रांनो, इथं हे जे कलम आपण बघितलं ते 15 नंबर कलम आहे, ते हे शिक्षा कलम आहे। कलम 15 काय आहे तर या अधिनियमाचे उपबंध आणि नियम, आदेश आणि निर्देश यांच्या उल्लंघनाबद्दल शास्ती। तर महत्त्वाचं म्हणजे जो कोणी या कायद्यांतर्गत उल्लंघन करेल त्याला शिक्षा काय दिलेली आहे तर अशा प्रत्येक कसुरीबद्दल बरोबर 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा 1,00,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची किंवा या दोन्ही शिक्षा देण्यात येतील बरोबर। आणि कसूर किंवा उल्लंघन चालू राहिले तर अशा पहिल्या कसुरीबद्दल किंवा उल्लंघनाबद्दल दोष सिद्धीनंतर अशी कसूर किंवा उल्लंघन चालू राहिल्याच्या प्रत्येक दिवसागणिक 5,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या ज्यादा द्रवदंडाची शिक्षा दिली जाईल बरोबर। आणि 2 नंबर पोटकलम 1 मध्ये, पोटकलम 2 आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला ते त्याचं विश्लेषण दिलेलं आहे। परत 1 मध्ये निर्देशलेल्या कसूर किंवा उल्लंघनाच्या दोष सिद्धीपासून 1 वर्षीच्या कालावधीनंतरही चालू राहिले तर
अपराधास 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल, अशा प्रकारे हे शिक्षा कलम आहे. आणि कलम 16 जे आहे ते कंपन्यांनी केलेले अपराध आहेत, आणि कलम 17 हे शासकीय विभागाने केलेले अपराध आहेत. अशा प्रकारे इथं आपण हा जो आपला पर्यावरण कायदा आहे, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 जो आहे त्याच्यामध्ये प्रकरण 3 मधील कलम 7 ते कलम 17 पर्यंतची कलमं आपण बघितली. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कलम 15 आहे ते शिक्षा कलम आहे, हे इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या अनुषंगाने जोड्या लावा, व्याख्या आणि कलम. अ ग्राहक, त्याची व्याख्या आहे दोन कलम 2 डी मध्ये आहे. ब तक्रार 2 बी मध्ये आहे. आणि क सदस्यता 2 जी मध्ये आहे. आणि सेवा जी आहे ते 2 ओ मध्ये. अशा प्रकारे इथं आपण जोड्या लावून दिलेल्या आहेत. आता पुढचा प्रश्न आता बघूया आपण कलम प्रश्न क्रमांक 28. अनुसूचित जातीसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कार्ये कोणती आहेत? अनुसूचित जातीसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची कार्ये कोणती आहेत? अ अनुसूचित जातीसाठीच्या कायदेशीर सुरक्षा उपायाशी संबंधित सर्व बाबींची सबळ तपासणी व परीक्षण करणे. ब संसदेला अहवाल सादर करणे. क अनुसूचित जातीच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सल्ला देणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक अ आणि क. अनुसूचित जातीसाठीच्या कायदेशीर सुरक्षा उपायाशी संबंधित सर्व बाबींची तपासणी व परीक्षण करणे. आणि क अनुसूचित जातीच्या सामाजिक व आर्थिक विकासाच्या नियोजन प्रक्रियेत सल्ला देणे. अशा प्रकारे हे उत्तर आहे ते अ आणि क, पर्याय क्रमांक 1. आता पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 29. खालील वाक्ये वाचा. अ फिक्की हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात जुनी व्यापार उद्यम संघटना आहे, हे बरोबर आहे. ब फिक्की ही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत स्थापन केलेली आहे. वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? 1 नंबर फक्त अ, 2 नंबर फक्त ब, 3 नंबर अ आणि ब दोन्हीही, 4 नंबर आहे अ ही नाही आणि ब ही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, हे आपण 12वीला राज्यशास्त्र या विषयात बघितलेलंच आहे. तर 12 हे काय एवढं विशेष नाही, तरी पण महत्त्वाचं म्हणजे फिक्की हा भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात जुनी व्यापार उद्यम संघटना आहे, हे आपण इयत्ता 12वीला असतानाच बघितलेलं आहे. आपल्याला आठवत असेल तर अतिशय सोपा असा तो विषय आहे. आणि प्रश्न क्रमांक 30. जोड्या लावा प्रादेशिक प्रादेशिक आकांक्षा. अ आणि ब व्यक्ती आणि संघटना आणि राज्य, बरोबर. 1 अंगामी झापू फिजो नागालँड, बरोबर. राज्य कोणतं? तर व्यक्ती जी आहे ती व्यक्ती आणि संघटना दिलेली आहे. ते इथं राज्य आहे नागालँड. 2 नंबर लाल डेंगा. इथं मिझोराम. काझी लेह डूप दोरजी खांग सरपा हे सिक्कीम. आणि आसू ही संघटना आहे. आसू ही आसाममधली संघटना आहे, ते आसाममध्ये. अशा प्रकारे मित्रांनो हे पण आपण जोड्याला बघितलं कलम. आता प्रश्न क्रमांक 31. इंडियन कॅम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम CERT IN ही माहिती तंत्रज्ञान दुरुस्ती कायदा 2008 कलम 70 ब अंतर्गत पुढील कार्य करते. अ सायबर सुरक्षेसंबंधी घटनांवर माहितीचा संग्रह, तिचे विश्लेषण आणि प्रसार. ब सायबर सुरक्षेसंबंधी अंदाज वर्तवणे आणि सावध करणे. क सायबर सुरक्षेसंबंधी घटनांसाठी आपत्कालीन उपाय करणे. आणि ड सायबर सुरक्षेसंबंधी घटनांची माहिती संसदेला देणे. पर्याय उत्तरे 1 अ ब आणि ड, 2 नंबर अ ब आणि क, 3 नंबर अ, 4 नंबर अ ब आणि ड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते अ ब आणि क. अ ब आणि क काय आहे बरोबर? अ काय आहे? तर सायब इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? इंडियन कॅम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ही माहिती तंत्रज्ञान दुरुस्ती कायदा 2008 कलम 70 ब अंतर्गत पुढील कार्य करते, बरोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे अ ब आणि क. तर इथं आपण पर्याय बघूया. पहिला अ सायबर सुरक्षेसंबंधी घटनांवर माहितीचा संग्रह, तिचे विश्लेषण आणि प्रसार, बरोबर. 2 नंबर आहे ते सायबर सुरक्षेसंबंधी अंदाज वर्तवणे आणि सावध करणे, बरोबर. आणि 3 नंबर आहे ते क
सायबर सुरक्षेसंबंधी घटनांसाठी आपत्कालीन उपाय सुचवणे, अशा प्रकारे हे बरोबर आहे. आणि हे संसदेला माहिती वगैरे देणे ते पर्याय, हा पर्याय जो आहे चार ड तो चुकीचा आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया, योग्य कथने ओळखा. अ, भारतीय वृत्तपत्र परिषद ही वैधानिक पूर्ण न्यायिक स्वायत्त संस्था आहे. ब, भारतीय वृत्तपत्र परिषदेमध्ये एक अध्यक्ष व 28 सदस्यांचा समावेश होतो. क, वृत्तपत्रांचे स्वतंत्र जतन करणे हा भारतीय वृत्त परिषदेचा उद्देश आहे. पर्याय उत्तरे एक, फक्त अ आणि ब. दोन नंबर, फक्त ब आणि क. तीन नंबर, फक्त अ आणि क. चार नंबर, वरील सर्व. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ब आणि क. इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, योग्य कथने ओळखा. तर ब काय आहे, भारतीय वृत्त परिषदेमध्ये एक अध्यक्ष व 28 सदस्यांचा समावेश असतो, हे बरोबर आहे. आणि क, वृत्तपत्रांचे स्वतंत्र जतन करणे, वृत्तपत्रांचे स्वतंत्र जतन करणे हा भारतीय वृत्त परिषदेचा उद्देश आहे. बरोबर, अशा प्रकारे हा आपण प्रश्न बघितला. आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 33, योग्य विधाने निवडा. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतातील नागरी सेवेचे जनक म्हणतात. ब, राज्यसेवेतील राजपत्रित वर्गातील सदस्यांची नावे भरती व निवृत्तीच्या वेळी सरकारी राजपत्रात प्रसिद्ध केली जातात. क, अखिल भारतीय सेवेतील सदस्यांचे वेतन हे राज्य सरकार व निवृत्ती वेतन हे केंद्र सरकार देते. पर्याय उत्तरे एक. इथं आपण मित्रांनो पर्याय वाचल्यावरच आपल्याला इथं समजतं प्रश्नाचं, इथं आपल्याला प्रश्न विचारला योग्य विधाने, आणि विधाने वाचल्यावरच आपल्याला उत्तर सापडून जातं. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, विधान ब बरोबर आणि अ आणि क चूक. बरोबर, ब कसं काय बरोबर आहे, तर राज्यसेवेतील राजपत्रित वर्गातील सदस्यांची नावे ही भरती व निवृत्तीच्या वेळी सरकारी राजपत्रात प्रसिद्धात केली जातात, हे बरोबर आहे. अ जे आहे अ आणि क हे चूक आहे. बरोबर, अखिल भारतीय सेवेतील सदस्यांचे वेतन हे राज्य सरकार, हे चूक आहे. व निवृत्ती वेतन हे केंद्र सरकार देते, तर अ आणि हे चूक आहे. हे आपल्याला इथं थोडासा आपण ज्यावेळेस अभ्यास करणार त्यावेळेस आपल्याला हे एकदम व्यवस्थित समजून जाईल. आणि इयत्ता 12वीमध्ये हे आपण शिकलेलंच आहोत, त्याच्यामुळे काय एवढं विशेष नाही. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही. एक, 15 सप्टेंबर 1948 रोजी केंद्रीय पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाची स्थापना माउंट अबू येथे करण्यात आली आणि 1967 साली त्यांचे नामकरण हे राष्ट्रीय पोलीस अकादमी असे करण्यात आले. दोन नंबर, IPS श्रेणीचे नियंत्रण हे भारत सरकारच्या गृह खात्यामार्फत केले जाते. तीन, IPS श्रेणीतील अधिकाऱ्यांची नेमणूक आणि बढतर्फी केवळ भारताच्या गृहमंत्र्याच्या आदेशाद्वारे होऊ शकते. चार नंबर, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद ही उस्मानिया संलग्न आहे. इथं आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही. तर इथं हे पहिलं विधान आहे ते बरोबर आहे, दोन नंबरचं पण विधान बरोबर आहे, आणि तीन नंबरचे विधान आहे ते IPS श्रेणीतील अधिकाऱ्यांची नेमणूक आणि बढतर्फे केवळ भारताच्या गृहमंत्र्याच्या आदेशाद्वारेच होऊ शकते, हे चूक आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 35 बघूया, खालील अहवाल लक्षात घेऊन कालक्रमानुसार त्यांचा योग्य क्रम लावा. एक, पोल एच एपेलिबी अहवाल. एक, दोन, ए डी गोरावाला अहवाल. तीन नंबर, संतानम समिती अहवाल. चार नंबर, प्रशासकीय सुधारणा समिती अहवाल आयोग अहवाल. पर्याय उत्तरे ब अ क आणि ड. ब अ क आणि ड बरोबर, ब अ क आणि ड. आज इथं ॲक्च्युली इथं थोडासा ह्या प्रश्नाची हे दिलेले आहेत ते 1, 2, 3, 4 असे दिलेले आहेत, असं हे केलेलं आहे माझ्याकडनं, ती टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तर मित्रांनो इथं थोडक्यात ब जो आहे तो ए डी गोरावाला म्हणजे दोन नंबर, अ म्हणजेच पोल एच एपेलेबी अहवाल एक, आणि क जो आहे ते संतानम समिती, आणि चार नंबर प्रशासकीय सुधारणा समिती अहवाल आयोग तो ड. अशा प्रकारे हे आहेत. आणि ज्यावेळेस आपण आयोग आणि ज्या काही समित्या झालेल्या आहेत त्याच्या संदर्भात आपण स्पेशल अभ्यास करणारच आहोत, त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. आता प्रश्न क्रमांक 36, खालील विधाने विचारात घ्या. अ, अखिल भारतीय सेवेतील सदस्यांची सेवा. सरती भरतीचे नियम हे केवळ संसदेच्या कायद्याद्वारे नियमित करता येतात. ब, अखिल भारतीय सेवा अधिनियम 1959 अनुसार
अखिल भारतीय सेवेतील सदस्यांची भरती नियम आणि सेवा सर्तीच्या नियमनासाठी राज्य सरकारशी सल्ला मसलत न करता ही नियम बनवण्याचा अधिकार केंद्र शासनाला दिला गेला आहे. क अखिल भारतीय सेवेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि नियंत्रण केंद्र शासनाद्वारे करण्यात येत असल्याने राज्यावर केंद्राचे नियंत्रण निर्माण करणारी अतिरिक्त एजन्सी म्हणूनही सेवा कार्य करते. पर्यायी उत्तरे आहेत इथं अ क बरोबर आणि ब चूक. अ क बरोबर आहेत आणि ब चूक आहेत. अ काय आहे इथं आपण बघूया. खालील विधाने विचारात घ्या. अ काय आहे तर अखिल भारतीय सेवेतील सदस्यांची सेवा सर्ती भरतीचे नियम हे केवळ संसदेच्या कायद्याद्वारे नियमित करता येतात हे बरोबर आहे. आणि क काय आहे तर अखिल भारतीय सेवेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि नियंत्रण हे केंद्र शासनाद्वारे करण्यात येत असल्याने राज्यावर केंद्राचे नियंत्रण निर्माण करणारी अतिरिक्त एजन्सी म्हणूनही सेवा कार्य करते बरोबर. अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघितला आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो कलम 37 माणसाच्या कर्तव्याच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसे हक्क मागोमाग येतील असे कोणी म्हटले आहे. तर इथं एक नंबर आहे पर्याय एक इंदिरा गांधी, दोन नंबर जवाहरलाल नेहरू, तीन नंबर महात्मा गांधी, चार नंबर मोरारजी देसाई. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय महात्मा गांधी. आपले जे बापू आहेत महात्मा गांधी त्यांनी हे विधान केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 38 सचिवालय ही एक धोरण निश्चित करणारी संस्था आणि संचालनालय ही एक धोरण अंमलात आणणारी संस्था असणारा फरक संपुष्टात आणावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय सुधार आयोगाने समितीने केलेली होती. एक मध्य प्रदेश प्रशासकीय सुधार आयोग, दोन नंबर राजस्थान प्रशासकीय सुधार आयोग, तीन नंबर पंजाब प्रशासकीय सुधार आयोग, चार नंबर केरळ प्रशासकीय पुनर्रचना आणि आर्थिक समिती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते मध्य प्रदेश प्रशासकीय सुधार आयोग. इथं काय दिलेलं आहे आपल्याला प्रश्न सचिवालय ही एक धोरण निश्चित करणारी संस्था आणि संचालनालय ही एक धोरण अंमलात आणणारी संस्था. धोरण निश्चित करणारी आणि अंमलात आणणारी संस्था असा फरक संपुष्टात आणावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय सुधार आयोगाने केलेली आहे. तर एक मध्य प्रदेश प्रशासकीय सुधार आयोग. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 39 भारतीय प्रशासकीय सेवेमधील परिविकसाधीन अधिकारी वर्गासाठी सँडविच पॅटर्न पद्धतीचे प्रशिक्षण देण्याची सुरुवात कोणत्या शिफारसीवरून करण्यात आलेली आहे. तर प्रशासकीय सुधारणा आयोग बरोबर. प्रशासकीय सुधारणा आयोग या प्रश्नाचं उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय. आता प्रश्न क्रमांक आपण 40 बघूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. एक 1955 राज्य पुनर्रचना आयोगाने अभियंता सेवा, भारतीय वन सेवा आणि भारतीय वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गठित करण्याची शिफारस केली होती. इथं प्रश्न आपल्याला काय विचारलाय तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही बरोबर. तर या प्रश्नाचं जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते आपण एक नंबर पर्याय बघितला, दोन नंबर राज्यसभेने 6 डिसेंबर 1964 रोजी अखिल भारतीय अभियंता सेवा, भारतीय वन सेवा आणि भारतीय वैद्यकीय व आरोग्य सेवा निर्मितीसाठी ठराव मंजूर केला होता. तीन नंबर पर्याय आहे भारतीय वन सेवेची निर्मिती 1966 झाली होती. चार नंबर पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाने देखील भारतीय वैद्यकीय व आरोग्य सेवा आणि भारतीय अभियंता सेवा या दोन अखिल भारतीय सेवा निर्मितीसंबंधी शिफारस केली होती. तर इथं आपल्याला प्रश्न काय विचारलाय ते आपण बघितलं. खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर नाही. तर हे जे आहे दोन नंबर हे बरोबर नाही. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 41 केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC आयोगाबाबत अचूक उत्तरे निवडा. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य पद सोडल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी पात्र असतो. ब केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष AR किडवाई यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती 1979 सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली. क अनुपस्थितीमुळे किंवा इतर काही कारणामुळे अध्यक्ष कामे करण्यास अक्षम असतो तेव्हा राष्ट्रपती UPSC एका सदस्याची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करू शकतो. ड UPSC ने निवड केल्याने उमेदवाराच्या त्या पदावर अधिकार निर्माण होतो. पर्याय उत्तरे एक अ आणि ड, दोन नंबर ब आणि क, तीन नंबर अ ब आणि क, चार नंबर वरील सर्व बरोबर. तर इथं आपल्याला काय विचारलंय प्रश्न काय विचारलाय केंद्रीय लोकसेवा आयोगाबाबतीत अचूक उत्तरे निवडा.
तर बरोबर उत्तर आहे ते अ ब आणि क. इथं ड जे आहे ते चुकीचं आहे, अचूक म्हणजे बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणते विधान हे योग्य आहे. एक, राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ते त्या सभागृहाचे सदस्य नसतात. ब, उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवितात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात. पर्याय उत्तरे अ, केवळ अयोग्य, दोन नंबर, केवळ ब योग्य, केवळ तीन नंबर, केवळ अ आणि ब दोन्ही योग्य, चार नंबर, अ आणि ब दोन्ही अयोग्य आहेत. तर इथं आपल्याला प्रश्न विचारला आहे, खालीलपैकी कोणते विधान हे योग्य आहेत. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत, तर त्याच्यामध्ये अ आणि ब हे दोन्ही विधाने अयोग्य आहेत. अ काय आहे, राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजे सभापती, आणि उपाध्यक्ष ते त्या सभागृहाचे सदस्य नसतात. तर हे चुकीचे आहे, ते सभागृहाचे अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात, हे पण चुकीचं आहे. आता प्रश्न क्रमांक आपण 42 बघूया. भारतीय संसदेने 1968 सर्वप्रथम लोकपाल विधेयक मांडण्यात आले. भारतीय संसदेत 1968 सर्वप्रथम लोकपाल विधेयक मांडण्यात आले होते. ब, भारतीय लोकपाल ही संस्था अद्याप अस्तित्वात येऊ शकलेली नाही जून 2018. वरीलपैकी कोणते विधाने बिनचूक आहेत, म्हणजे बिनचूक म्हणजे बरोबर. तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, वरीलपैकी कोणते विधाने हे बिनचूक आहेत, म्हणजे हे जे प्रश्न आहेत प्रश्नामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते समजून घेणे महत्त्वाचं आहे. बिनचूक, मग इथं आपण बरोबर, अचूक, बिनचूक, बरोबर. तर इथं आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत, फक्त अ, दोन नंबर फक्त ब, तीन नंबर दोन्हीही, चार नंबर दोन्हीही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते तीन नंबर पर्याय, दोन्हीही. आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 43, खालील विधाने विचारात घ्या. अ, भारताच्या संसदेद्वारे करण्यात आलेले क्षेत्रातील नावातील किंवा सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळास आहे. ब, राज्याच्या सीमेसंदर्भात सीमेबाबतीत संबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. एक, फक्त अ, दोन नंबर पर्याय फक्त ब, तीन नंबर पर्याय आहे अ आणि ब, चार नंबर दोन्हीही चूक. अशा प्रकारे आपण हे प्रश्न 2018 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 सामान्य अध्ययन पेपर 2 या परीक्षेचे, म्हणजे या पेपरमध्ये सामान्य अध्ययन पेपर आपला जो 2 आहे त्या परीक्षे त्या पेपरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते आपण इथं बघितलेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा, पण का नाही आवडला ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद मित्रांनो. आपला PB मोरसागरेवाला हा यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवर आपल्या त्या चॅनलवर हे व्हिडिओ मी अपलोड करतो, ते आपण बघावे. आणि आपला मोरसागरा या फेसबुक ग्रुपवर हे शेअर केले जातात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा आवडला ते बघा, ते मला सांगा कमेंटद्वारे. आणि हे जे आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 आणि 2018 या संदर्भात आपण 3-3 म्हणजे भाग 1 भाग 2 भाग 3 असे 2 प्रश्नपत्रिकेंचे 3-3 भाग बनवलेले आहेत मित्रांनो, ते जरूर आपण बघा. त्याच्यामध्ये 3 भाग आहे तो कायद्यासंदर्भात आहे, तर ते आपण जरूर बघावे. आपल्या परीक्षेमध्ये जे प्रश्न कसे विचारले जातात त्याचं एक आपल्याला स्वरूप समजावं, हाच यामागचा उद्देश आहे. आणि आपल्या गावाकडच्या मुलांना या संदर्भात माहिती हवी याच्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. मित्रांनो, आता मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.